बेडक्याल बी एस संयुक्त पदवीपूर्व महाविद्यालयात शुद्ध पेय जल घटकाचे उद्घाटन बेडक्याल येथील लट्टे शिक्षण संस्थेच्या बी एस पदवीपूर्व महाविद्यालयात चित्रकला शिक्षक म्हणून सदतीस वर्षे सेवा करून निवृत्त झालेले चित्रकला शिक्षक आर बी सांगपाळ हे आपल्या मातोश्री दिवंगत हिराबाई बंडू सांगपाळ यांच्या स्मरणार्थ महाविद्यालयातील मुला मुलींच्यासाठी सतत शुद्ध पेय जल उपलब्ध व्हावे म्हणून दोन रुपये देणगी दिली असून या देणगीतून पेयजल घटक साकारण्यात आला आहे या घटकाचे उद्घाटन प्रजासत्ताक दिनी सेवानिवृत्त शिक्षक आर बी संकपाळ व त्यांच्या पत्नी शकुंतला यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले याचबरोबर बेडक्याळ येथील कृषी पंडित सुरेश देसाई यांनी स्वातंत्र्याची पंच्याहत्तर वर्षाच्या निमित्ताने महाविद्यालयाच्या विकासासाठी पंच्याहत्तर हजार रुपये देणगी दिली असून या देणगीतून महाविद्यालयात विज्ञान विभागातील अद्ययावत प्रयोगशाळा साकारण्यात येत असून हे काम अंतिम टप्प्यात आले आहे तर या निमित्त सांगपाळ पतीपत्नीचा व सुरेश देसाई पतीपत्नीचा सत्कार इंद्रजीत पाटील व विपुल सदलगे यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सुमित्रा भोसले उद्योजिका कोल्हापूर ह्या उपस्थित होत्या तसेच या स्थानिक संस्थेचे अध्यक्ष इंद्रजीत पाटील संचालक एस टी खोत प्रदीप पाटील प्रशांत पाटील अभय खोत मनोहर खोत प्रदीप एस खोत कन्नड व इंग्रजी माध्यम माध्यमिक व प्रौढशाळा विभागाचे अध्यक्ष सुदर्शन खोत उपाध्यक्ष विपुल सदलगे संचालक मंडळाचे सदस्य सुनील नारे पद्माकर पाटील अशोक पाटील रावसाहेब नागावे यांच्यासह सर्व प्राचार्य आर बी साबण्णा उपप्राचार्य एस डी ठाणे तसेच सर्व शिक्षक शिक्षिका इतर सेवक वर्ग व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते